नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आहे ना तुमच्या सर्व मित्रांचं आहे ना सहर्ष स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक असा छोटासा उपाय सांगणार आहे, इतका घाण आहे ना, हा फक्त महिलांनी करायचा आहे. हा फक्त उपाय जो सांगणार आहे तो फक्त महिलांसाठी. आजच्या दुनियामध्ये ना असे नालायक लोक भरलेले आहेत ना की ज्याचं काही सांगता येत नाही, किंवा एखादी महिला आहे ना ह्या नालायक लोकांच्या आहे ना चुंगुलमध्ये फसते. ह्या नालायक लोकांसाठी आहे ना हा उपाय सांगणारी आहे. खरं आपण दर 10 मिनिटाला किंवा दर अर्ध्या एक तासाला आहे ना ज्यावेळेस पण आपण पेपर वाचतो किंवा बातम्या बघतो ना, तर एक किंवा दोन आहे ना बलात्काराच्या केसेस आहेत ना समोर आलेल्या आपल्याला दिसतात. ह्या लोकांना आहे ना आत जन्माची आद्दल घडवण्यासाठी ना असले उपाय करायला काहीच हरकत नाही आहे. पण हे उपाय करताना आहे ना पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने करा. कसं होतं की एखादी महिला आहे ना एखाद्या पुरुषाच्या आहे ना अशा जाळ्यात फसते ना की तो ती त्यातून आहे ना बाहेरच निघू शकत नाही. तो तिला ब्लॅकमेल करतो किंवा तो बोलेल ते करायला भाग पाडतो. तो असा ब्लॅकमेल करतो ना की तिला काहीच पर्याय राहत नाही त्याचा ऐकण्याशिवाय. आणि तो बोलेल ते ती करत जाते, कारण तिला आहे ना दुसरा कोणता पर्याय नसतो. ती कोणाला सांगूही शकत नाही की हा माणूस मला एवढा त्रास देतो आहे, हा माणूस माझ्या वारंवार जबरदस्त्या करतो आहे. पण त्या महिलेने जर असले हा उपाय केला ना तर त्या नालायक माणसापासून किंवा त्या दुष्ट व्यक्तीपासून त्यांची कायमच सुटका होईल. हाच माझा एक उद्देश आहे. सांगत करता नाही ना फक्त तुम्ही ना महिलांनी त्याला पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने करत, जेणेकरून ना त्या माणसाचा आहे ना कायमचा नायनाट होईल, किंवा तो माणूस आहे ना कायमचा आहे ना तुमच्या आयुष्यातून निघून जाईल. आणि त्याची जास्ती दुरावस्था होईल ना की त्याला भीक मागितली तर भीक मिळणार नाही, किंवा त्याला अशी शिक्षा भेटेल ना तो आहे ना ह्या शिक्षेचा आहे ना कधी विचारही करू शकत नाही. फक्त हा उपाय करताना आहे ना पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने करा. तुम्ही हा उपाय कधीही करू शकता, याला काही टाईम नाही किंवा वेळ नाही किंवा नाही आहे. त्याच्यामुळे तो हा उपाय तुम्ही कधीही करू शकता, याला दिवस असा फिक्स नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही हा उपाय कधीही करा, ते ना पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने करा, जेणेकरून तुम्हाला जो पण आले जो पण माणूस आहे ना ब्लॅकमेल करून तुमचा गैरफायदा घेतो आहे ना त्याला आहे ना जन्माची अद्दल घडली पाहिजे. तर चला मित्र, मी तुम्हाला तो उपाय सांगतो. तो उपाय सांगण्याअगोदर मी एकच नम्र विनंती करेल की जर तुम्ही आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, सोबतच घंटेचं बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे पुढचे येणारे व्हिडिओ ना सहजासहजी प्राप्त होतील. आजच्या आहे ना युगामध्ये ना प्रत्येक स्त्रीला आहे ना माणसापासून धोकाच आहे, कारण प्रत्येक जण वसवसलेला आहे किंवा त्याला हवसा पुजारी म्हणतात ना तशी अवस्था झालेली आहे. आणि जर त्या माणसाच्या तावडीत जर एखादी बाई सापडली ना तर तो तिचा आहे ना पुरेपूर फायदा घेतो, किंवा तिच्या आयुष्याची अशी बरबादी करतो ना की ती आहे ना परत त्या गोष्टीतून बाहेरच निघू शकत नाही. तो तिला आहे ना वारंवार ब्लॅकमेल करून तो तिचा फायदा उचलत असतो आणि ती सांगू शकत नाही. त्याच्यामुळं तिला कोणती गोष्ट आहे ना जगापुढं आणता पण येत नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे, हा उपाय ना फक्त आणि फक्त महिलेने करायचा आहे. पूर्ण श्रद्धा आणि विश्वास असेल ना तरच हा उपाय करा, अन्यथा काय हा उपाय करू पण नका. मी तुम्हाला हे स्पष्ट सांगेल, कारण काय होतं की मला आहे ना ही जी चीड आहे ना हे बलात्कारी लोकांची, त्यासाठी मी तुम्हाला खरं हा उपाय सांगतो. तर तुम्हाला हा उपाय करताना काय करायचं आहे, एक स्वच्छ कापड घ्यायचं आहे, पांढरं कापड घ्या, एक स्वच्छ आहे ना पांढरं कापड घ्यायचं आहे, रुमाल एवढं ते पांढरं कापड घ्यायचे, ते कापड आहे तुम्हाला स्वच्छ गंगाजलाने ना धुवून घ्यायचे. धुवून घेतल्यानंतर तुम्हाला आहे ना घरातच आहे ना तयार केलेलं काजळ आहे ना वापरायचे. बाहेरचं किंवा आपण जे डेली यूज करतो ना डोळ्यामध्ये घालायला ते काजळ ह्या उपायाला वापरायचं नाही आहे. हे काजळ आहे ना आपल्याला घरामध्ये तयार करून घ्यायचे. त्या काजळाने ना तुम्हाला काय करायचं, जो पण माणूस आहे ना किंवा जो पण पुरुष आहे त्याचं नाव आहे ना त्या काजळाने ना त्या रुमालावर लिहायचं आहे. त्या जर तुम्हाला त्याच्या बापाचं नाव माहिती असेल ना तर त्याच्या बापाचं पण नाव आहे ना त्या रुमालावर लिहायचे. तेवढ्या वेळेस जेवढं त्याचं नाव असेल ना, जर राम नाव असेल तर दोनदा त्याच्यावर आहे ना थुकायचं आहे. आणि जेवढे त्याच्या नावाचे अक्षर असतील ना, समजा 3 असतील तर 3, 5 असतील तर 5, तेवढ्या वेळेस येऊन तुम्हाला त्याच्यावर थुकायचं आहे. ते थुकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, लाथ्याने ना त्याला आहे ना पायाखाली ना तुडवायचे. पायाखाली तेवढ्या लाथा त्याच्यावर मारायच्यात. 3 असेल तर 3 लाथा माराय, 3 त्या कापडावर आहे ना लाथा मारायच्यात. आणि टॉयलेटमध्ये टाकल्यानंतर तुम्ही आहे ना त्याच्यावर ना पूर्ण संडास वगैरे करून आहे ना ते कापड आहे ना ते टॉयलेटमध्ये तसंच टाकून द्यायचे. तुम्ही बघताल की त्या
दुष्ट माणसाची एवढी घाणावस्था होईल ना की तो भीक मागितलं तरी भीक भेटणार नाही, किंवा त्या तो कोणत्या स्त्रीच्या नादाला लागणं तर सोडा, पण घरातल्या बायको पशी पण येणार जाऊ शकणार नाही। तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा, हा उपाय जर समजण्यात काही अडीअडचणी असतील तर मला नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, मी त्या सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेन, तुम्हाला मदतही करेन जर काही चुकत असेल तर ते सांगायला। फक्त हा उपाय करता पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने करा, जेणेकरून तुम्हाला ह्या उपायात यश भेटेल। तर चला मित्र, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला एक लाईक करा, जेणेकरून मला पुढचे व्हिडिओ बनण्यासाठी मोटिवेशन भेटेल। तर चला मित्र, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।